भरत गोगावलेवर अखेर अजित पवारांनी कृपा दाखवली. गोगावलेंच्या मतदारसंघासाठी 150 कोटी विकास निधी हा मंजूर केला आहे. 2 जुलैच्या पुरवणी मागण्यांमध्ये ही तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अन्य आमदारांच्या विकास निधीबाबत मात्र स्पष्टता नाहीये. मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी हा निधी वाटप केलेला आहे आणि त्यामध्ये भरत गोगावले यांच्यावर त्यांनी विशेष कृपा दाखवली आहे, कारण 150 कोटी विकास निधी हा गोगावलेंच्या मतदारसंघासाठी देण्यात आलेला आहे. तर 2 जुलैच्या पुरवणी मागण्यात तरतूद केल्याची माहिती देण्यात आली आहे. अन्य आमदारांच्या विकास निधीबाबत मात्र अद्यापही स्पष्टता नाहीये. तर अजित पवार यांच्याकडून निधी वाटप करण्यात आलेला आहे. सगळ्यांना व्यवस्थित निधी दिलेला आहे, कोणाची तक्रार नाही आहे, आणि जर कोणाची तक्रार आली असली तर आम्हाला सांगा. परंतु तसं काय नाही आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या मतदारसंघातली कामं सुचवलेली होती त्या त्याप्रमाणे तो निधी दिलेला आहे. आता कोणी कमी सुचवले असतील, कोणी जास्त सुचवले असतील, परंतु जी काय कामं सुचवली होती त्या अनुषंगाने निधी मिळाला आहे. आम्ही सगळ्यांची चौकशी केली, जर एखादा कोण अपवाद असेल सुधारणा करता येईल.